दक्षिण कोरियाच्या सिउलमध्ये हॅलोविन पार्टीत चेंगराचेंगरी, 151 जणांचा मृत्यू तर 150 अधिक जखमी, 50 अधिक जण हार्ट अटॅकने दगावल्याची माहिती. रवी राणा बच्चू कडू वादावर आज तोडगा निघण्याची शक्यता. दोघांनाही मुख्यमंत्र्यांनी वर्षावर भेटीसाठी बोलावलं. मुंबईला रवाना होण्याआधी राणांनी अधिक बोलणं टाळलं. उद्योगमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. एअरबस प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवरती घणाघात, तर उद्योगमंत्री उदय सामंतांकडनं कागदपत्र सादर करत आदित्य ठाकरेंना उत्तर. राज्यात मोठमोठे उद्योग येणार. टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, तर मविया नेत्यांची नार्को चाचणी करा, राम कदमांची मागणी. महाराष्ट्रातून पळवलेल्या प्रकल्पांची आज गुजरातमध्ये पायाभरणी. बडोद्यात देशातील पहिल्या ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन. कैलास पाटील यांचा उपोषणाचा आज 7वा दिवस. शेतकऱ्यांना पैसे मिळाल्यानंतरच उपोषण मागे घेणार, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कैलास पाटील ठाम. नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलली. कोरोना काळातील वय झालेल्या उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता. पुढील आठवड्यात सुधारित तारखा जाहीर होणार. किशोरी पेडणेकरांचा आणखी एक घोटाळा बाहेर काढण्याचा सोमय्यांचा इशारा. एसआरए घोटाळ्याची कागदपत्र प्रसिद्ध करण्यासाठी सोमय्या आज पत्रकार परिषद घेणार. बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राची साजिद खान विरोधात लैंगिक छळाची तक्रार. या प्रकरणी माझी मदत करा, शर्लिनचं सलमान खानलाही आवाहन. T20 विश्वचषकात भारताचा मुकाबला दक्षिण आफ्रिकेशी. पाकिस्तान टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करणार. मोठ्या फरकानं भारत जिंकल्यास पाकची उपांत्य फेरीची आशा कायम. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.